नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आता पाहूया महाराष्ट्रातील काही ठळक घडामोडी. खासदार प्रणिती शिंदे महिनाभर कसली वाट पाहत होत्या. निवडणूक पूर्ण होऊन महिना व्हायला आला. जर तुमच्या आरोपात तथ्य काय असलं असतं तर महिनाभर तुम्ही गप्प का बसलात, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का? कुठे तक्रार केली नाही? आज आपण बोलत आहात त्यावेळी का गप्प बसला होतात? महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेस किती गृहित धरतात हे देखील राम कदम यांनी सांगितलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत असाच खोटा प्रचार केला. संविधान बदलणार, संविधान बदलणार हा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आले असल्याचाही आरोप राम कदम यांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख एक देव माणूस म्हणून आहे आणि विरोधी पक्षातले सुद्धा आमदार, खासदार, कार्यकर्ते त्यांना त्याच भूमिकेतून आदरानं त्यांच्याकडे पाहतात. आता वेगळा पक्ष असेल तर वेगळी भूमिका मांडावी लागते, आम्ही समजू शकतो. पण खासदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या शुभेच्छा त्यांना, पण महिनाभर कसली वाट पाहत होतात तुम्ही? निवडणूक पूर्ण होऊन आता महिना व्हायला आला, जर तुमच्या आरोपामध्ये तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात? कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का? कुठे तक्रार केली नाहीत? आज आपण बोलतात त्यावेळेस का नाही बोललात? म्हणजे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला हे काँग्रेसचे नेते किती गृहित धरतात पहा. लोकसभेच्या निवडणुकीत देखील असाच खोटा धादांत प्रचार केला, संविधान बदलणार, संविधान बदलणार. आणि हा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आले सगळे. महाराष्ट्राची जनता हे कधीही विसरणार नाही. त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल एक राजकीय भूमिका, तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही जरूर आरोप करा, पण अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असताना महाराष्ट्राची जनता आणि हा महाराष्ट्र पक्ष म्हणून तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर